अखेर पंधरा डिसेंबरपर्यंत येणार राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बुधवार बुधवार आठवडी बाजारातून काही क्षणात आपण लाईव्ह येणार आहोत तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास ही सांगत आहे की पंधरा डिसेंबरपर्यंत मोठा निर्णय शेतकरी बांधवासाठी येऊ शकतो नेमका तो निर्णय कशा संदर्भात आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी तसे सर्वच जे शेतकरी आहे तर ते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आहे आणि अशातच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हालचाली वाढलेल्या आहे आणि त्या संदर्भातच ही गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा ताजे कापसाचे बाजार भाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो सध्या देऊळगाव राजा सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार रुपयापर्यंत सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपयापर्यंत दर, दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात जास्त दर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी पाच हजार आठशेपासून तर सात हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत दर चालू आहे शेतकरी मित्रांनो खास करून कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत तर निर्णय येणारच पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खास करून जे दुष्काळापासून वंचित असलेले जिल्हे असेल तालुके असेल त्याचबरोबर पीक विमासुद्धा ज्या दुस ज्या तालुक्यांना जिल्ह्यांना मिळालेलं नसेल त्या जिल्ह्यांचे सुद्धा नव्याने ना नाव ॲड होते की काय यासाठी सुद्धा पंधरा डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की पंधरा डिसेंबरनंतर अंतिम पैसेवारी होणार घोषित दुष्काळी तालुक्यातील मित्रांनो शेतकऱ्यांना दुष्काळाची व मदत व पीक विम्याच्या मंजुरीसाठी पंधरा डिसेंबरच्या खरिपाच्या अंतिम पैशेवारीची प्रतीक्षा करावी लागणार आहे या पैसेवारीसाठी महसूल कृषी पंचायत विभागाकडून पीक कापणी प्रयोग हाती घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागे दोन पैशेवारी जाहीर करण्यात आलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की तीन टप्प्यात पैशेवारी जाहीर करण्यात येते त्याचा अंतिम टप्पा हा त्या ठिकाणी पंधरा डिसेंबरपर्यंत आहे म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत निश्चित होऊन जाईल की कोणत्या कोणत्या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणकोणत्या कौन ठिकाणी दुष्काळ आहे त्याचबरोबर पंधरा डिसेंबरपर्यंतच कापूस काप सोयाबीन भाव वाढणार की नाही ते पण ठरणार धन्यवाद भेटू